आज बातमी आहे पुण्यातून। पुण्यात गाव गुंडांकडून पुन्हा राडा केला गेलाय। कोयता आणि तलवारीनं तिघांवर हल्ला केला गेलाय। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। तर पुण्यातील ही घटना आहे। पुण्यामध्ये 10 जणांच्या टोळक्यानं हा हल्ला केलाय। पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील ही घटना आहे। भर रस्त्यावर घडलेल्या घटनेनं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। रात्रीची ही घटना आहे। काल रात्री ही घटना घडली आहे। 10 जणांच्या टोळक्यानं कोयत्यानं हा हल्ला केलाय। कोयता आणि तलवारीनं तिघांवर हल्ला केला गेलाय। गाव गुंडांकडून पुन्हा एकदा पुण्यात हा हल्ला केला गेलाय। काल रात्री ही घटना घडली आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली दृश्य आहेत। 10 जणांच्या टोळक्याकडून कोयता आणि तलवारीनं तिघांवर हल्ला केला गेलाय। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही सर्व दृश्य कैद झाली आहेत। ही पुण्यातील दृश्य आपण पाहतोय। काल रात्री ही घटना घडली आहे। सिंहगड रस्त्यावर ही घटना घडली आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडले। तर रोहन, गेले काही दिवस पुण्यामध्ये अशा घटना घडत नव्हत्या, मात्र पुन्हा एकदा काल रात्री अशी घटना घडली आहे। काय चाललंय पुण्यात? नक्कीच जगदीश, खरं तर सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला पुन्हा एकदा चिंतन मनन करायला लावणारी ही घटना आहे। सीसीटीव्ही फुटेज आपल्या हाती लागलेलं आहे। आपण सीसीटीव्ही फुटेज पाहतोय। 10 ते 15 जणांच्या टोळक्यांनी 3 जणांवरती कोयता आणि तलवारीने जो आहे तो वार केलेला पाहायला मिळतो, हल्ला केलेला पाहायला मिळतो। आणि त्यातील 2 जणांवर जे आहे ते स्थानिक रुग्णालयामध्ये उपचार देखील सध्या सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळते। त्यांच्यावरती हल्ला केल्यानंतर ते जखमी झाल्याची माहिती देखील मिळते। त्यामुळे नेमकं पुण्यामध्ये काय चाललंय आणि पोलीस नेमकं काय करतायत या सगळ्या कोयता गँगवरती तलवारी घेऊन दहशत माजवणाऱ्या गाव गुंडांवरती वचक जो आहे तो पुणे पोलिसांचा खरंच राहिलाय की नाही हा प्रश्न जो आहे तो पुणेकरांना पुन्हा एकदा पडलेला पाहायला मिळतोय। पुणे पोलीस वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिंग ऑपरेशन राबवतायत, या गुंडांवरती वचक बसवण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा राबवतायत, परंतु त्याचा कितपत फायदा होतोय हेच पाहणं महत्वाचं ठरतंय। आणि त्याचा फायदा जो आहे तो होत नसताना चित्र सध्या पाहायला मिळतंय। सिंहगड रोड परिसरातील ही संपूर्ण घटना आहे। त्या ठिकाणच्या गाव गुंडांनी गाडींवरती येत कोयता आणि तलवारींनी, मात्र रोहन, पोलिसांकडून गुंडांची परेड घेतली जाते, सोबतच अनेक योजना किंवा अशा गोष्टी या ठिकाणी राबवतात, तरी सुद्धा पुण्यामध्ये अशा घटना घडतायत। पोलिसांची भीती या गाव गुंडांना नाहीये का? नक्कीच हाच प्रश्न जो आहे तो संपूर्ण पुणेकरांना पडलेला आहे। पोलीस विविध प्रकारचे कॉम्बिंग ऑपरेशन राबवतायत, परेड घेत आहेत, पोलीस त्यांना उचलून आणून पोलीस स्टेशनमध्ये बसवतायत, पोलीस दत्तक घेत आहेत अनेक गुन्हेगारांना, तरी देखील जो आहे तो हा प्रकार काहीच थांबण्याचं नाव घेत नाहीये। त्यामुळे भविष्यामध्ये नेमकं आता पुणे पोलीस काय करतायत या सगळ्या कोयता गँगवरती, तलवार गँगवरती, या गाव गुंडांवरती वचक ठेवण्यासाठी नेमक्या काय मोहिमा राबवतायत आणि पुढचे पाऊल कसं टाकतायत हे पाहणं महत्वाचं आहे। परंतु असे प्रकार जे आहेत ते पुण्यामध्ये दिवसाआड घडतायत। अनेक गाड्यांची तोडफोड या तलवार कोयता गँगच्या माध्यमातून केली जाते। त्यावरती वचक ठेवण्यासाठी पुणे पोलीस आगामी काळामध्ये काय पावले उचलतायत आणि या सगळ्या गँगवरती नेमकी काय कारवाई करतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे जगदीश। धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल।